नमस्कार, मी प्रशांत होनमाने, दैनिक डिजिटल प्रभातच्या फेसबुक वारी या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. आज माऊलींची पालखी फलटण या शहरात मुक्कामासाठी थांबलेली आहे आणि आपल्यासोबत या शहरात अशी काही लोकं आलेली आहेत की जे खूप वर्षापासून, म्हणजे आपण विचारही करू शकत नाही की 45 वर्षापासून सतत वारी दरवर्षी करणारे बाबा आपल्यासोबत आहेत. जालन्यावरून ते आलेले आहेत, आपण त्यांच्याशी थेट गप्पा मारणार आहे. बाबा, तुमचा वारीत सलग 45 वर्ष तुम्ही करताय, काय अनुभव आहे? तुम्ही किती वर्षापासून आणि कुणीही तुम्हाला असं वारी करायला गावात बाप्पाराव पाटील होते, त्यांनी मला हा मार्ग दाखवून दिला. त्यांच्या बरोबर मी जवळजवळ 6 वारे केले आहेत. ते इथं चातुर्मासला पंढरपूरला 4 महिने राहायचे. मी काय 4 मासाला नाही राहिलो चातुर्मासाला, पण वारीला यायचो. तर वारीला यायचो तर रस्ता हा म्हणजे असा होता की दोघा ठेस लागून पडत होते. मग बुट येईल समजे 6-5 खालून चेक करत होते असा रस्ता. आता काय काहीतरी आज माऊलीची एक दे करणी आहे त्याच्यात काय पाहिजे. आता सांगासारखं मला सांगासारखे उरलेच नाही काही. प्रवास कसा असतो? तुम्ही आता जालन्यावरून दरवर्षी येता आळंदीला, तो प्रवास कसा असतो आणि इथून पुढचा प्रवास कसा असतो? म्हणजे जालन्यावर जो बसतो आम्ही तर गाडी असते आमच्याकडे, आळंदीला जातो आणि तिथून मग पायी येत असतो आम्ही. तिथून पंढरपूरपर्यंत पायीच असतो दरवर्षी. हा पाहा, 45 वर्षाचा तुमचा अनुभव, म्हणजे सगळ्यात जास्त तुम्हाला काय भावलं वारीत, की तुम्हाला काय आवडलं सगळ्यात जास्त? अनुभव म्हणजे खूपच प्रेम, म्हणजे असे म्हणजे मी आता मी थकलो मला चालता येते पण मला जावाच वाटतं. म्हणतात चला गाडीत मी येतो म्हणता, त्याच्या अगोदर माझी तयारी असते. चला, वारीनं तुम्हाला काय काय दिलं आजपर्यंत? काय खूप समाधान दिलं, सांगासारखं नाहीये. माझ्याकडे सांगण्यासारखं समाधान तुम्हाला आजपर्यंत वारीनं दिलेलं आहे. वारीत तुम्ही जे काय अनुभवलं आजपर्यंत, म्हणजे खूप काही शिकला तुम्ही वारीच्या, म्हणजे तुम्ही माळकरी आहात, माऊली आहात, तुम्हाला अभंग वगैरे सगळ्या गोष्टींचा असं खूप सारा तुम्ही आजपर्यंत आलाय. माझ्याकडे म्हणजे अजून माझ्या पूर्ण कार्यक्रम हरिपाठ, संध्याकाळी रात्रीला भजन, पुन्हा भजन झालं की रामायण, सकाळी काकडा, नित्यनेम असतो माझा. नित्यनेम आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय वारीतलं एखादं भजन वगैरे असं? भजन म्हणून दाखवतो तुम्हाला. भेटी लागी पंढरी नाथा, भेटी लागी पंढरी नाथा, जीवा लागली तळमळ व्यथा, जीवा लागली तळमळ व्यथा, कधी कृपा करशी नेने, कधी कृपा करशी नेने, मज दिनाचे धावने, मज दिनाचे धावने, शिनले माझे मन, शिनले माझे मन, वाट पाहता लोचन, वाट पाहता लोचन, कधी कृपा करशी नेने, कधी कृपा करशी, मज दिनाचे धाव. तो का मने भूक, तुझ मने भूक, तुझे पहावया मुख, तुझे पा